जंगलात जाताना सापाचं दर्शन पहा पुढे अजून. फुलोरा आम्ही काढायला आलोय, वाटेनं निघालोय, तोपर्यंत सर्प टोळीचं दर्शन झालं. दिसते का सर्प टोळी? हिरवा आहे एकदम, हिरवागार निसर्गासारखाच हिरवा कलर असतो त्याला, अगदी छान आहे. छान आहे एकदम. हे आपल्याला दिसत पण नाही आहे गवत, म्हणजे सगळा हिरवाच कलर असते, त्यामुळं आपल्याला जाताना अगदी पायाखाली बारीक लक्ष ठेवून जायला लागते. चला तर मग आता आपण आपल्या पुढचा मार्गाला जाऊ. आज फुलोरा शोधायचा आहे, अगदी पायाखाली बारीक बघत जायला लागते. राम राम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आता गणपती महोत्सव आला आहे, गणपतीचं आता आगमन होईल थोड्या दिवसात, 7 तारखेला गणपती आहेत. आणि ग्रामीण भागात जो गणपतीचा सण असतो तो खूप मोठा असतो सण, आणि अगदी त्याला मनोभावानं पुजलं जातं, आणि मग त्या पद्धतीनं त्याचं विसर्जन आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यात अगदी वातावरण उत्साहित असतं. 7 दिवसाचे गणपती असतील, कोण 11 दिवस ठेवतं तर कोण 21 दिवस ठेवतं, तर असा हा गणपतीचा सण. आणि गणपतीचा सण हा सार्वजनिक गणपती टिळकांनी चालू केला, तर गणपती सणाचं जे जो प्राचीन काळापासून जे चालत आलेला सण आहे, त्यावेळी सुशोभीकरणाचा जो गणपतीचा सुशोभीकरण केलं जायचं, तर ह्या सुशोभीकरणात सुरुवातीला जी काय फुलं, आता कृत्रिम फुलं वापरली जातात, देखावा जो केला जातो त्याला कृत्रिम फुलं वापरली जातात, आणि अशा कृत्रिम फुलांना आता मार्केटमध्ये विकत मिळतात, पण असं सुरुवातीला नव्हतं. सुरुवातीला फुलोरा जो असायचा, जंगलातला जी काय फुलं पानं, ही जी काय ह्याच ह्याचा डेकोरेशन केलं जायचं, त्याच्यातला हाच एक प्रकार आहे फुलोरा ह्याचा आहे. तर आता हा ही पांढरी सफेद सफेद पानं असतात ह्याची, त्याला सफेद पानं येतात, त्याला हिरवी पण पानं असतात, आणि अशी फुलं पण येतात, आणि ही पानं लवकर मोळत नाहीत, म्हणजे 8 दिवस राहतात. अजून याच्यात 2-3 प्रकार आहेत फुलोऱ्यात. आता ही दिसतात, याला छोटी छोटी फळं असतात, तर तुम्हाला दाखवतो की बघा, ही फळं असतात. आता यंदा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं, पाऊस असल्यामुळं काय झालं आहे की ह्यावेळी फुलं खूप कमी प्रमाणात आहेत काय, आणि अशामुळं आता आम्ही शोधत आलो आहे आपल्याला ह्या सगळ्या फुलोऱ्यासाठी. अजून पण शोधायचं आहे, काय अजून मिळतं आहे बघू. अशी भटकंती करूनच आपल्याला तो सगळं शोधायला लागणार आहे. तर असा हा फुलोरा सुशोभीकरणासाठी, आरास करण्यासाठी मंडपी असते, जी गणपतीच्या वरती एक मंडपी असते ती आपण बघायची, त्या मंडपीला तो असा अडकवून ठेवून त्याच्या म्हणजे आरास म्हणून त्याचा उपयोग करून सुशोभीकरणासाठी हे सगळ्या जुन्या पद्धती ह्या वापरल्या जायच्या, आणि त्या आता आपण बघायचं आहे त्याला अजून कुठं फुलोरा आपल्याला मिळते. चला तर मग बघू, शिरू आपण अजून शोधून काढायचा फुलोरा. चला आपल्याला आता इथं मिळालं आहे एक अशोक, आपले अशोकराव काढायला लागलेत. दिसते का बघा, हे बघा हे बघा, हे जो ही त्याची फळं आणि हे सफेद सफेद जी पानं आहेत त्याची, ह्या सगळ्या पानांना असे ह्याचे आपण थोडे हे बनवायचे आहेत, असे गोळा करून, आणि त्याचे मग आपण ते थोड्या थोड्या बंडल तयार करून त्याच्या पुढे आपण म्हणजे त्याच्या आपण जोडी अशी पिंडीसारखी तयार करून ते आपण बांधतो मंडपीला. चला आपण अजून बघू. आता तर थोडे मिळाले, इथं आहेत बघा, वरती दिसत आहेत ही पानं सफेद सफेद, पण ही खूप उंचावर आहेत, आपल्या हातात ते मिळणार नाहीत, आणि त्याच्यासाठी आपण वरती झाडावर चढायचं नाही आहे. इथं पण फुलं दिसत आहेत हे बघा, पण ही हा जो याची भाजी चांगली होती, याला मी पेवगा म्हणतो, याची पण भाजी आपण करायची आहे, पण आता ती फुललेत दिसत आहेत.
पांढरे शुभ्र फुलं आहेत, अगदी छान वाटतं बघायला त्यांना. चला तर मग आता निघालोय आपण शोधायला. फुलोरा शोधायचा आहे, दोन चार प्रकारचा फुलोरा आपण आरास करण्यासाठी सुशोभीकरणासाठी वापरतो. आता पाऊस जास्त झाल्यामुळं आपल्याला भरपूर फिरायला लागणार आहे. जंगली हळद देखील फुलली बघा, छान वाटते. ही काय फुलं आपण घेत नाही कारण का ही टिकत नाहीत फुलं. हे तर किती छान फुलले बघा जंगली हळद, अगदी बघण्यासारखं आहे. कलर त्याचे अगदी मनमोहक असं त्याचं दिसायला दिसतात फुलं. चला पुढे निघू. मला दिसले बघा, हा मरगज देखील सुशोभीकरणासाठी वापरतात आरास करण्यासाठी. परजीवी आहे त्याच्यावर, हे नाटंगमार माटंगणार ना ह्याला म्हणायचं, हां माटंगणार. असं लिंबूचं जसा त्याला वास असतो तसं असं ही औषधी वनस्पती आहे, काटे असतात त्याला. तर त्याच्यावर हा मार्ग सगळा परजीवी आहे, हे पण सुशोभीकरणासाठी वापरला जातो. हा बघा, पण आपण हा काय आज घेणार नाही आहे, आपल्याला फुलोरा घ्यायचा आहे. इथं आपल्याला दिसलेत आता, वरती लांब आहेत, उंचीवर दिसतात का बघा, दिसली का पांढऱ्या पांढऱ्या कलरचे पानं दिसत आहेत, उंचावर आहेत. चला आपण तर बघू नंतर काढता येतात किती बघायचं आहे. शेवट अशोकरावांनी निर्णय घेतला आहे, वर चढायचा आहे झाडावर आणि उंच आहे झाड. अशोकराव मिळणार काय बघू. अडकल्यावरतीच बघा, हे बघा तर वरती शेंड्याला असतं, ते असतात ही सगळी फुलं. सूर्यप्रकाश मिळतो त्याला त्यामुळं वरती शेंड्यालाच फुलतात. हे बघा आलं त्याने खाली टाकलेलं आहे, अशी फुलं चांदणीसारखी फुलं येतात त्याला, अगदी छान फुलं आहेत आणि फळं आहेत. ही पण दिसायला छान वाटतं, ही फुलं पण अगदी मनमोहक आहेत आणि ही फुलं अशीच राहतात. तर शेवट आपल्याला थोडं मिळालीत.
हा जो गणपतीचा सण आहे, हा गणपतीचा सण आपल्या एक मराठी धर्मात हा सण केला जातो. तर ऋण काढून पण सण करा, पण त्या सगळ्या सणाचा कुटुंबाला आनंद मिळाला पाहिजे, गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. असे सण साजरे केले जातात, त्याच्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजेच गणपतीचा सण. अगदी उत्साहात, अगदी भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आता तो आपण बघायचाच आहे कशा पद्धतीनं साजरा केला जातो. भजन केलं जातं, जागरण केलं जातं, आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी सगळं कुटुंब सेवा करतं. आणि अशाच ह्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जे स्वागत आपण करतो आहे, त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होऊन हा सगळा फुलोरा आम्ही गोळा करतो. आणि अशोकराव आता खाली आलेत, थोडंसं मिळालेत आपल्याला, अगदी कमी मिळालेत. बघा द्या इकडं. एवढेच मिळालेत आपल्याला, एवढेच फक्त चार हे मिळणार. व्यवस्थित उतरा, गडबड नको. एवढा फुलोरा आपल्याला मिळालेला आहे. अजून लागणार आहे, कारण का त्या मंडपीच्या सुशोभीकरणासाठी थोडा फुलोरा जरा जास्तच लागतो. त्याची हिरवी पानं, जी थोडी हिरवी पानं, थोडी पांढरी, त्याची फुलं, हा असं त्याचं सगळं कॉम्बिनेशन करायचं. चला इकडनं अडचणीतून बाहेर पडूया. आपला परवाचा रामबेटा परवा आपण बघितलेला विषय, इकडं सगळं अडचण आहे. अडचणीतून जाऊ. पाणी पाहते, इकडं जळू पण असतात कानीट, ते कुठे लागले का बघू पाहायला. इकडं आमच्याकडे कांटांचा प्रमाण भरपूर आहे, अजून तर काही दिसत नाही आहे. हे बघा, आता आपल्याला ते पागल जे करटोली आपण ते गोडं कारलं जो व्हिडिओ केला होता, गोड्या कारल्याचा, त्याची ही फुलं आणि दिसतात काय फुलं. हे बघा फुलांनी खाली त्याच्या गोडं कारलं धरले, सुरुवातीच्या ह्याच्यात आहे ती, नंतर ती खूप मोठं होते. कारलं गोडं कारल्याचा वेळ आया. चला पुढे जाऊ, आता थोडा चढ लागला आहे. हे बघा, इथं आपल्याला ही कटक कटक म्हणतो आम्ही ह्याच्याला. ही फळं आहेत, पिकल्यानंतरही पक्षी खातात. हां, आणि कुणी ह्याची कटक नळी केली की नाही त्यांनी कॉमेंट करा.
ह्याची कटक नळी लहानपणी कुणी कुणी त्याच्या फटाक्यासारखा फटफट आवाज येतो. कुणी कुणी कटक नळी केले सांगा, तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात सांगा, कॉमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. आज जरा थोडं ऊन आहे, पाऊस जरा कमी आहे, थोडासा कमी आहे, आणि छान अगदी मनमोहक वातावरण झाले. किती छान निसर्ग आहे बघा इकडचा, सह्याद्री पर्वतरांगीतला अगदी छान आहे. पावसामुळं असं सगळं हिरवा शालू जसा निसर्गानं नेसलेला आहे असं वातावरण आहे, प्रसन्न मन प्रसन्न करणारं. आपण परवा शेंगा काढलेल्या आणि कुड्याची शेंगा जी भाजी केली होती हाच तो कुडा. पाऊस आला आहे आता, एवढा मिळाला आहे फुलोरा आणि पाऊस चालू झाला आहे. मग असं छान ऊन पडलेलं आहे आणि आता परत पाऊस चालू झाला आहे. असं आता ऊन पावसाचा खेळ चालला आहे. आपण निघायला लागलो परत पाठी मग घरच्या प्रवासाला, परतून निघायला लागलो आहे. तर असं हे फुलोरा आपल्याला थोडा मिळाला आहे, पाहिजे तेवढा मिळालेला नाही आहे. अजून दोन तीन प्रकारचा फुलोरा आपल्याला पाहिजे, आज एक प्रकारचाच मिळाला आहे. चला, पाऊस चालू झाला आहे, तिथं मस्त पाणी साचलं आहे आणि हे आपल्याला एवढा आता फुलोरा मिळालेला आहे आणि त्याला आपण आता घेऊन घरी जायचं आहे. अजून उद्या परत थोडासा फुलोरा आपण काढायचा आहे, अजून दोन तीन प्रकारचा आपल्याला पाहिजे सुशोभीकरणासाठी. तर अशा पद्धतीनं अजून आपण पुन्हा ह्या फुलोऱ्यासाठी येणारच आहे. तर अजून गणपतींचा जो काय आता सगळा सोहळा आपला जो होणार आहे, जो गणपती जे घरी येणार आहे त्यांचं आगमन आणि हे जे आपण आता त्याची आरास वगैरे सगळं जे करायला लागलो आहे, तर या पद्धतीनं हा जर तुम्हाला व्हिडिओ अजून तुम्ही कनेक्टेड राहा, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक देखील करा आणि आपण आता इथंच थांबतो. आपण पुढं पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.